महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपमध्ये हादरा होण्याची कंपनं जाणू लागली आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्यानं स्वपक्षीयांवर टीका करत आहेत। त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून तसे मार्ग बदलण्याचे संकेत दिले। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायो देखील बदलला आहे। गेल्या काही दिवसात पंकजा यांनी शिवसेनेचे कौतुक करणारे ट्विट केले आहेत, त्यामुळे पंकजा शिवसेनेत जाणार का अशी शंकेची पाल राजकीय वर्तुळात चुकचुकली आहे। राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावं लागलं। त्यापूर्वी भाजपनं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं, पण ते अल्पायुषी ठरलं। बहुमत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार 4 दिवसात कोसळलं, त्यामुळे राज्यातील नेतृत्वाविषयी असलेली भाजपातील खदखद बाहेर येऊ लागली आहे। भाजपचे नेते एकनाथ खडसे सातत्यानं याविषयी पक्षाला खडेबोल सुनावत आहेत। त्यात भाजपाच्या महिला नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट टाकून खळबळ उडून दिली आहे। आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे 8 ते 10 दिवसांनंतर। हे 8-10 दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय। पुढे काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो, आपली शक्ती काय, लोकांची अपेक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, असं पंकजा यांनी म्हटलं होतं। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।